नमस्कार मी दीपाली तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलवर आज आपण मोतीचूरचे लाडू कसं बनवायचं ते पाहिलेलं आहे आणि हे लाडू मी नाही बनवले माझी आई बनवले खूप जणांना रिक्वेस्ट होती की माझ्या आईचं व्हिडिओ खूप छान असा शेवायचे झाले खूप आणि बा बाजरीची साडग्याचा सा व्हिडिओही खूप जणांना आवडला होता तर खूप सारे कमेंट्स आले होते की आईचा व्हिडिओ तुम्ही दाखवा तुमच्या आईला का नाही दाखवला असा प्रश्न विचारला होता तर त्यासाठी मी माझ्या सबस्क्रायबरसाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि इथं माझी आई आणि काकू मिळून इथं आई माझी बेसन घेते आणि जे मा मापट आहे एक किलोचं मापट आहे ते आणि दोन किलो पिठाचे आज इथं लाडू करणार आहे तर जास्त क्वांटिटीमध्ये करण्याचं कारण फक्त एवढंच आहे की माझ्या बहिणीचं जेवण होतं आणि त्यासाठी आई इथं जास्त क्वांटिटीमध्ये लाडू बनवत आहे तर आई आणि काकू मिळून लाडू बनवत आहेत तर तुम्ही इथं जेव्हा आपण मोतीचूरच्या पिठ्यासाठी आपण एकदम छान असं बॅटर जे असतं ते थोडंसं हातानेच मिक्स करायचं कारण गुठळ्या लगेच फुटला जातात आणि जास्त लगेच पाणी घालायचं नाही त्याच्यामुळे ग आपल्याला पाण्याचा व्यवस्थित अंदाज येत नाही आणि गुठळा पात्र ह्याच्यामध्ये नाही राहिला पाहिजे तर आणि नंतर आपण हे पीठ जे आहे ते दोन तास भिजवत पण ठेवणार आहोत तर आई सगळं हाताने पीठ मिक्स करून त्याचे गोठळ्या जे आहेत ते सगळं फोडत आहे तर तुम्ही इथं पाहू शकता बॅटर आपलं असं असायला पाहिजे जास्त पातळ किंवा जास्त घट्ट नसाला पाहिजे अशा पद्धतीने पाटळ असले की आपले मोतीचे जे लाडू जे आहेत ते एकदम परफेक्टली बनतात तर इथं दोन तास पूर्ण झालेले आहेत दोन तासानंतर तुम्ही इथं पाहू शकता बॅटर आपलं तयार आहे त्याचप्रमाणे आई तील गर्म पन तेल गरम करायला पण ठेवलेले आहे तर सर्वप्रथम तेल आपलं चांगलं गरम झालं आहे की नाही ते चेक करायचं आणि श मोतीचूरचे लाडू बनवताना आपल्याला एक पाट घ्यायचं आणि झाडं आहे मोतीचूरचं लाडू बनवण्यासाठी एक स्पेशल झारं असतं जे हलवाई पण वापरतात तर हलवाईचं जे झा झा असतात ते एक नंबरचं असतं आणि शक्यतो आपण घरी बनवताना दोन नंबरचं झाडं आणायचं तेही मोतीचूर एकदम बारकच होतो तर अशा पद्धतीने आदर आपल्याला हे अशा पद्धतीने पाट आहे ते त्याच्या आडाला हे एकदम छान असं आडलं जातं आणि आदर आपल्याला ह्यातले जे मोतीचूर आहेत ते पाडून घ्यायचं याला बुंदीही म्हणतात काही ठिकाणी काही ठिकाणी कळी म्हणतात तर एकदम बारीक एकसारखं झालेलं आहे तर तुम्ही इथं तु पाहू शकता एकदम बारीक आणि एकसारखं होतं तर आई इथं बनवत आहे किती आ, किती तुम्ही जास्त वेळ जरी ठेवला आणि विशेष म्हणजे हे हाय फ्लेमवरच परतायचं आहे तर तुम्ही इथं पाहू शकता दाणा वेगळा वेगळा झालेला आहे असं हे मोतीचूरचे लाडू परफेक्टली बनतात तर माझ्या आईची मेथड खूपच सोपी पण आहे आणि एकदम असं गाऊंढ टाईप म्हणतो आपण त्यांना हलवाई स्टाईलमध्येच बनवते तर सगळं येतं आईला सगळं ट्राय करते आणि सगळं बनवते आणि सगळं एकदम परफेक्टलीसुद्धा बनवते तर इथं तुम्ही पाहू शकता नऊ आणि साईडला असं करपोच वगैरे होत करपायचं वगैरे काही होत नाही एकसारखं होतं तर खूप जणांना माझ्या आईला पाहायचं होतं आणि ह्या व्हिडिओमध्ये मी माझ्या आईला दाखवलेलं आहे आणि इथं सगळं अशा पद्धतीने तेल जे आहे ते नितळून घ्यायचं तेल राहता कामाने जास्त जेवढं शक्य तितकं आपल्याला हे तेल जे आहे ते झारीने झाळून खाली काढून घ्यायचं आणि हे अशा पद्धतीने सगळे जे आहे आई करून घेते आणि सगळ्या शेवटी जे आहेत थोडंसं लाल रंग घालून हे जे मोतीचूर आहेत ते करून घ्यायचं कारण की थोडासा कलर लाडूमध्ये खूपच मस्त येतो हलवाईही घालतात आणि इथं बघू शकता एकसारखं झालं आहे तर आता हे आई काही करते सगळं मिक्स करून घेते आणि सगळी लाडू बांधल्यानंतर ते लाडू खूपच आकर्षित आणि छान दिसतात मोतीचूर आहे अर्थातच बनणार तर इथं दोन किलो साखर दोन किलो पिठाला दोन किलो साखर हे प्रमाण बरोबर आहे आणि साखर भिजले एवढं पाणी घ्यायचं आणि इथं पाक तयार आहे पाक चेक करताना एक ताटामध्ये किंवा प्लेटमध्ये पाणी घ्यायचं आणि एक गोळा बनला की आपलं पाक जे आहे ते तयार होतं आणि तुम्ही ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालू शकता तुमच्या आवडीनुसार काजू बदाम पिस्ते आणि वेलची पावडर जायफळ हेही घालू शकता मनुकाही घालू शकता आणि जर तुमच्याकडे खवा अवेलेबल असेल तर तोही तुम्ही इथं यूज करू शकता तर इथं सगळेजण मिळून लाडू करताय जास्त क्वांटिटीमध्ये असल्यामुळं तर हे अशा पद्धतीने पाक वर्ण घालून ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर लाडू आहेत माझे इथे काकू तर खूपच छान असे हे लाडू वळले जातात आणि खायला तर काही विचारूच नका मस्तच लागतं तर हे लाडू अशा पद्धतीने बनवून तयार झालेले आहेत एकदम छान असं लाडू आपले बनवून तयार झालेले आहेत आणि खूपच स्वादिष्ट लागतात तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ते नक्कीच कळवा माझ्यासोबत जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका त्याच्यामुळे माझ्या पुढच्या व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळत आहे तुम्ही माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये